नमस्कार, मल्हार टीव्हीच्या सकाळच्या बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत. गव्हाण फाटा ते गव्हाणच्या दिशेने जाणारा रस्ता सिडकोने विमानतळ बाधित प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्विकासाकरिता उल्वे नोड पॅकेज 3 विकसित करताना उद्ध्वस्त केला होता. हा रस्ता गव्हाण, शेलघर, नाबा, नावाखाडी, कोपर, शिवाजीनगर या गावातील नागरिकांचा रहदारीचा असून तो बंद झाल्याने त्याचा त्रास नागरिकांना होत होता. या संदर्भात माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी सिडकोकडे पाठपुरावा केला होता. त्यांच्या या पाठपुराव्याला यश आले असून सिडकोने या 15 मीटर रस्त्यासाठी सुमारे 4 कोटी रुपये मंजूर केले आहे. या रस्त्याच्या कामाचे माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते शनिवारी भूमिपूजन झाले. यावेळी भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष रणशेठ भगत, रायगड जिल्हा परिषदेचे सदस्य रवींद्र पाटील, काँग्रेसचे रायगड जिल्हा अध्यक्ष महेंद्र खरत, वहाळ येथील साई मंदिर संस्थानचे अध्यक्ष रविशेठ पाटील, गव्हाण ग्रामपंचायतीच्या सरपंच माई भोईर, उपसरपंच विजय खरत यांच्यासह पदाधिकारी, सिडकोचे अधिकारी आणि मान्यवर उपस्थित होते. माणगाव पुणे रस्त्यावरील तामिणी घाटात कारला भीषण अपघात होऊन कार 200 फूट खाली दरीत कोसळली. या अपघातात कारमधील 3 जण जागीच ठार झाले असून 3 गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात शनिवारी सायंकाळी 5:30 वाजण्याच्या सुमारास घडला. अकोला जिल्ह्यातील वाशिम येथून आलेल्या स्विफ्ट कारमध्ये 6 प्रवासी होते. तामिणी घाटात आले असताना एका बळणावर त्यांची कार कठडा तोडून 200 फूट खाली दरीत कोसळली. या अपघाताची माहिती मिळताच माणगाव पोलिसांसह साळुंखे रेस्क्यू टीम तातडीने घटनास्थळी दाखल झाली. या अपघातात कारचा चुराडा झाला. कारमध्ये ऋषभ चव्हाण, सौरभ धुंदे, कृष्णा राठोड यांचा जागीच मृत्यू झाला तर रोहन गाडे, प्रवीण सरकटे, रोशन चव्हाण हे जखमी झाले आहेत. सोमजाई मित्रमंडळाच्या गोविंदा पथकाने खोपोली शहरातील बहुचर्चित काशी होम्स दहीहंडी फोडून रोख 1,11,000 आणि मानाचा चषक पटकावला. विजेत्या गोविंदा पथकाला काशी होम्सचे विक्रम साबळे, यशवंत साबळे आणि माजी नगराध्यक्ष दत्ताजी मसूरकर यांच्या हस्ते पारितोषिक आणि चषक प्रदान करण्यात आले. खोपोली शास्त्रीनगर गुरुद्वारा येथे काशी होमतर्फे दहीहंडी उभारण्यात आली होती. यावर्षी शिंदे फडणवीस सरकारने गोविंदा पथकांना विमा कवच देण्याची घोषणा केल्यामुळे गोविंदा पथकांमध्ये अधिक उत्साह संचारला होता. या दहीहंडी महोत्सवाला आमदार महेंद्र थोरवे, माजी नगराध्यक्ष दत्ताजी मसूरकर, डॉ सुनील पाटील, माजी उपनगराध्यक्ष कुलदीप शिंदे यांच्यासह अनेक मान्यवरांनी भेट दिली. यावेळी 10वी आणि 12वी परीक्षेत खोपोली परिसरात प्रथम आलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. आमदार भरत शेठ गोगावले मित्रमंडळ आयोजित माणगाव तालुका शिवसेना शिंदेगटाची दहीहंडी उत्सव पंचायत समिती कार्यालय परिसरात उत्साहात साजरी झाली. या उत्सवात रायगड जिल्ह्यातील अनेक गोविंदा पथकांनी भाग घेऊन 1,00,000 रुपयांच्या बक्षिसांची लूट केली. यावेळी आमदार भरत गोगावले, जिल्हा संपर्क प्रमुख अरुण चाळके, जिल्हा प्रमुख प्रमोद घोसाळकर यांनी उत्सवाला उपस्थित राहून गोविंदा पथके आणि नागरिकांना शुभेच्छा दिल्या. या दहीहंडी उत्सवात 4 थरापासून पुढे सलामी देणाऱ्या प्रत्येक गोविंदा पथकाला रोख रक्कम आणि सन्मानचिन्ह देण्यात आले. माणगाव, महाड, नाते, रोहा, खोपोली, देवकाने, धाटा येथील सुमारे 25 गोविंदा पथकांनी उपस्थिती दाखवून 6 ते 7 थरापर्यंत सलामी देऊन रोख रकमांची बक्षिसे पटकावली. यावेळी ॲडव्होकेट राजीव साबळे, तालुका प्रमुख ॲडव्होकेट महेंद्र मानकर, शहर प्रमुख सुनील पवार, उपनगराध्यक्ष सचिन बोंगले यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. सुधागड तालुक्याचे मुख्यालय असलेल्या पाली येथील एसटी बस स्थानकाचे नूतनीकरण 2 वर्षांपासून रखडले आहे. दरम्यान नवीन निविदा काढण्याची प्रक्रिया सुरू झाल्याने पाली बस स्थानकाच्या नूतनीकरणाचा मार्ग मोकळा झाला आहे. पालीमधील एसटी बस स्थानकाची मोडकळीस आलेली जुनी इमारत तोडून 1 वर्ष उलटून गेले तरी देखील नवीन इमारत अजूनही बांधण्यात आलेली नाही. ठेकेदाराने काम पूर्णपणे थांबवल्यामुळे या स्थानकाची प्रचंड दुरावस्था झाली असून स्थानकाला विविध समस्यांनी ग्रासले आहे.
दरम्यान मागील महिन्यात राज्य परिवहन महामंडळाच्या मुंबई प्रदेश कार्यकारी अभियंता विद्या भिलारकर आणि रायगड विभाग नियंत्रक अनघा बारटक्के यांनी पाली बस स्थानकाची प्रत्यक्ष पाहणी केली. त्यावेळी जुन्या ठेकेदाराला हटवून नवीन निविदा काढणार असल्याचे त्यांनी सांगितले होते. त्यानुसार जुन्या ठेकेदाराला हटवून निविदा काढण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे असे विद्या भिलारकर यांनी सांगितले आहे. माथेरान नगर परिषदेकडून कोरोना काळात रुग्णांवर उपचार करणारे आरोग्य विभागातील अधिकारी आणि कर्मचारी तसेच शहरातील अन्य गुणवंतांना स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त सन्मानित करण्यात आले. कोरोना काळात स्वतःच्या जीवाची पर्वा न करता माथेरानमध्ये रुग्णांवर उपचार करणाऱ्या डॉक्टर रुपाली मिसाळ आणि आरोग्य सेविका स्नेहा गोळे यांना पंतप्रधान कार्यालयाने प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित केले आहे. त्यांच्यासह नगर परिषदेच्या बीजे रुग्णालयातील आरोग्य कर्मचारी तसेच कोरोना काळात काम करणाऱ्या स्थानिक नागरिकांचा माथेरान नगर परिषदेने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त सत्कार केला. यावेळी माथेरान नगर परिषदेच्या प्रशासक सुरेखा भंगे शिंदे, महसूल अधिकारी दीक्षांत देशपांडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक शेखर लवे, माजी नगराध्यक्षा प्रेरणा सावंत यांच्यासह नागरिक उपस्थित होते. रायगड जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांचे पगार गणेशोत्सवापूर्वी होणार आहेत. 29 ऑगस्ट रोजी शिक्षकांचे पगार करण्याचे नियोजन सुरू असून त्यादृष्टीने हालचाली सुरू असल्याचे रायगड जिल्हा परिषद शिक्षण विभागाने शिक्षक परिषदेच्या शिष्टमंडळाला सांगितले आहे. शिक्षकांना भेडसावणाऱ्या विविध समस्या आणि प्रलंबित प्रश्नांच्या मुद्द्यावर महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक परिषदेच्या शिष्टमंडळाने नुकतीच रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील आणि शिक्षणाधिकारी पुनीता गुरव यांची भेट घेतली. यावेळी विविध मुद्द्यांवर सविस्तर चर्चा झाली. शिक्षण सेवकांचा कालावधी 13 सप्टेंबर 2022 अखेर पूर्ण होत असल्याने त्यांचे प्रस्ताव गटाकडून तातडीने माहितीसह जिल्हा परिषदेकडे मंजुरीसाठी मागवण्यात यावेत ही मागणी शिष्टमंडळाने केली. त्यावर डॉ. किरण पाटील आणि शिक्षणाधिकारी गुरव यांनी या संबंधितांना तातडीने आदेश दिले जातील असे आश्वासन दिले आहे. झुलन गोस्वामीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला आहे. भारताची अनुभवी वेगवान गोलंदाज इंग्लंडविरुद्धच्या 3 वन डे सामन्यानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेणार आहे. इंग्लंड दौऱ्यासाठी नुकत्याच भारतीय महिला संघ घोषित झाला. या संघामध्ये भारताची अनुभवी वेगवान गोलंदाज झुलन गोस्वामी हिचा देखील समावेश करण्यात आला आहे. विशेष म्हणजे झुलनला महिला वन डे वर्ल्ड कप नंतर विश्रांती देण्यात आली होती. ती वर्ल्ड कप मधील श्रीलंकेविरुद्धचा सामना देखील खेळली नव्हती. दरम्यान आता ती इंग्लंड दौऱ्यावर 24 सप्टेंबरला लॉर्ड्सवर होणाऱ्या 3 आणि शेवटच्या सामन्यानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेणार असल्याचे वृत्त आहे. झुलन गोस्वामी महिला क्रिकेटमध्ये सर्व क्रिकेट फॉर्मॅटमध्ये मिळून सर्वाधिक विकेट घेतल्या आहेत. तिच्या नावावर सध्या 352 विकेट्स आहेत. JSW कंपनीच्या वतीने रंग अभिमानाचा या संकल्पनेवर आधारित तसेच पर्यावरणस्नेही गणेशोत्सव साजरा करण्याच्या दृष्टिकोनातून मूर्तिकारांसाठी नुकताच 3 दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेचे उद्घाटन पेन मूर्तिकार असोसिएशनचे अध्यक्ष श्रीकांत देवघर यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यशाळेला महाराष्ट्रातून तसेच जिल्ह्यातून सुमारे 1000 मूर्तिकारांनी हजेरी लावली होती. JSW पर्यावरणस्नेही पाण्यापासून बनवलेले रंग गणपती मूर्ती रंगवण्यासाठी वापरण्याची उत्सुकता यावेळी मूर्तिकारांनी दर्शवली. यामध्ये JSW द्वारे या 3 दिवसीय कार्यशाळेत उपलब्ध करून दिलेल्या रंगांनी अंदाजे 5 लाख गणेश मूर्ती रंगवल्या जाणार आहेत. या कार्यशाळेस आमदार रविशेठ पाटील यांच्यासह अनेक मान्यवर यांनी भेट दिली. पेण नगर परिषदेच्या जलतरण तलाव बांधण्याचा निर्णय सार्थकी ठरल्याचा अभिमान वाटत असल्याचे मत नगराध्यक्षा प्रीतम पाटील यांनी कुंभार तलाव येथे व्यक्त केले. पेण शहरातील कुंभार तलावात भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त शहरातील जलतरण पट्टूने 75 परिक्रमा मारून एक आगळा वेगळा स्वातंत्र्य दिन साजरा केला. या उपक्रमामध्ये 6 महिला तर 19 पुरुष अशा 25 जलतरण पट्टूंनी सहभाग घेतला होता. यावेळी नगराध्यक्षा प्रीतम पाटील, तहसीलदार स्वप्नाली डोईफोडे, उपनगराध्यक्षा वैशाली कडू, नगरसेविका सपना पाटील यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
यावेळी नगराध्यक्ष प्रीतम पाटील यांनी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त हा आगळा वेगळा उपक्रम राबवून तो यशस्वी केल्याबद्दल सर्व जलतरणपटूंचे अभिनंदन केले. तसेच तलावातील मध्यभागी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्यात येईल अशी घोषणा केली. रयत शिक्षण संस्थेच्या गव्हाण विद्यालयामध्ये ज्येष्ठ नेते वसंत पाटील यांनी विद्यालयातील गुणवंत विद्यार्थ्यांसाठी पारितोषिके म्हणून कायमस्वरूपी ठेव ठेवण्यासाठी 1,00,000 रुपयांचा धनादेश दिला आहे. विद्यालयाच्या प्राचार्या साधना डोईफोडे यांच्याकडे हा धनादेश सुपूर्द करण्यात आला आहे. याआधीही काही महिन्यांपूर्वीच त्यांनी विद्यालयाला चांगल्या प्रतीची कपाटे भेट दिली होती. विद्यालयाच्या स्थानिक शाळा समितीचे चेअरमन अनुशेख भगत यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या शिक्षक पालक संघाच्या सभेमध्ये गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करताना वसंत पाटील यांनी ही रक्कम देण्याचे जाहीर केले होते. हा 1,00,000 रुपयांचा धनादेशाची रक्कम बँकेत कायम ठेव म्हणून ठेवण्यात येणार असून तिच्या व्याजातून मिळणाऱ्या रकमेची पारितोषिके 10वीमध्ये प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण होणाऱ्या पहिल्या 3 विद्यार्थ्यांना पारितोषिक म्हणून देण्यात येणार आहे असे विद्यालयाच्या प्राचार्या साधना डोईफोडे यांनी सांगितले आहे. 3.5 मीटर खाली असलेल्या कळंबोली वसाहतीमधील सिडको निर्मित LG टाईपच्या घरामध्ये अक्षरशः मलम मिश्रित पाणी शिरत असल्याने या ठिकाणी मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरली आहे. त्याचबरोबर कित्येक कुटुंबियांचे आरोग्य धोक्यात सापडले आहे. या संदर्भात स्त्री शक्ती फाउंडेशनने आवाज उठवला असून संस्थेच्या संस्थापिका विजया कदम यांनी प्रशासनाकडे हा प्रश्न निकाली काढण्याची मागणी केली आहे. त्यानंतर प्रशासन खडबडून जागे झाले आहे. विशेष करून महापालिकेने सक्शन पंपाच्या माध्यमातून सर्व चेंबर साफ करण्याचे काम हाती घेतले आहे. तसेच सिडकोने सुद्धा मलनिस्सारण केंद्रातील पंपिंग व्यवस्था पूर्ण क्षमतेने सुरू करण्याच्या अनुषंगाने पावले उचलली आहेत. त्यामुळे परिस्थितीमध्ये बऱ्यापैकी सुधारणा झाल्याचे दिसून आले आहे. गणेशोत्सवासाठी चाकरमान्यांना आपल्या गावी जाता यावे याकरिता अलिबाग ST आगारातून 29 ऑगस्टला सावंतवाडी बस सोडण्यात येणार आहे. दरवर्षी गणेशोत्सवासाठी सावंतवाडी बस सोडली जाते, मात्र कोरोनामुळे मागील 2 वर्षे बस सोडण्यात आली नव्हती. त्यामुळे कोरोनाचा प्रभाव कमी झाला असून यंदा सावंतवाडी बस सोडावी अशी मागणी केली जात होती. त्याचा विचार करून बस सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अलिबाग ST आगारातून अलिबाग सावंतवाडी या मार्गावर 29 ऑगस्ट रोजी सकाळी 7 वाजता शिवशाही बस सोडण्यात येणार आहे. ही बस वडखळ, नागोठणे, कोलाड, इंदापूर, माणगाव, महाड, खेड, चिपळूण, संगमेश्वर, लांजा, राजापूर, कणकवली मार्गे जाईल अशी माहिती आगार व्यवस्थापकांनी दिली आहे. हा निर्णय घेतल्याबद्दल गणेश भक्तांनी अलिबाग ST आगार व्यवस्थापकांचे आभार मानले आहेत. आम्ही गद्दारी केलेली नाही, आम्ही शिवसेना सोडलेली नाही, आम्ही हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांशी आजही कायम आहोत असे असताना आम्हाला गद्दार म्हणणाऱ्यांना येत्या निवडणुकांमध्ये धडा शिकवू असा पलटवार आमदार भरत गोगावले यांनी केला आहे. आदित्य ठाकरे यांच्या नुकत्याच झालेल्या सभेनंतर आमदार भरत गोगावले यांनी शनिवारी पत्रकार परिषद घेत आदित्य ठाकरे आणि माजी मंत्री अनंत गीते यांना सूचक इशारा दिला. आम्ही हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांशी प्रामाणिक असून आम्हाला तत्व पटली नाहीत म्हणून हा निर्णय घेतला. तसेच गद्दार म्हणणाऱ्यांना येणाऱ्या काळात धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही असा सूचक इशारा देखील दिला आहे.